नमस्कार, मी सौ निर्मला आपशिंगेकर आज आपणास मसाला भेंडीची रेसिपी सादर करीत आहे। प्रथम आपण तीळ भाजून घेणे। अगदी खुसखुशीत तीळ भाजल्यामुळे त्याला खमंगपणा येतो व भेंडी खूप चविष्ट होते। साहित्य सांगते आता मी। एक वाटी तीळ घेणे, अर्धी वाटी शेंगदाण्याचा कूट, धन्या जिऱ्याची पावडर, काळे मिरी घेणे, लवंग, दालचिनी, हिंग आणि बडीशेप घालणे, सुकं खोबर भाजून घेणे, शाजिरा घेणे, थोडं मटार घेणे आणि पुदिना घेणे। आणि मागच्या व्हिडिओत मी हा मसाला केलेला आहे, कांदा, खोबर, कोथिंबीर, आलं, लसूण सगळं भाजून पेस्ट करून घेणे, ते 15 दिवस टिकतं। आता आपण खरपूस तीळ भाजून घेत आहोत। अगदी चुटचुट आवाज येईपर्यंत भाजणे। काळी मिरी आणि लवंग वाटून घेणे। आणि दालचिनी त्यातच घालणे। हे तिन्ही पदार्थ वाटून घेणे। आता आपले तीळ भाजून झाले आहेत। अगदी खरपूस भाजल्यामुळे त्याला खूप छान चव येते व भेंडी खमंग होते। आता आपण सुकं खोबर भाजत आहोत। खोबर सुद्धा अगदी व्यवस्थित चॉकलेटी कलर येईपर्यंत भाजून घेणे, म्हणजे एकदम कुरकुरीत पावडर होऊ शकते। ओलं असलं की बारीक होत नसतं खोबर। खोबर घातल्यामुळे त्याला तेल सुटतं, तिळाचं कूट घातल्यामुळं ते तिळाचंही कूटमध्ये तेल भरपूर असतंय। शेंगदाण्याचं कूट घातल्यामुळं शेंगदाणे हे पौष्टिक असतात व भेंडी खूप छान होते। आता आपलं खोबर भाजून झालं आहे। खोबर काढून झाल्यानंतर बडीशेप भाजून घेणे। आता आपण बडीशेप भाजत आहोत। बडीशेप घातल्यामुळे खूप छान चव येते व खूप चविष्ट भेंडी होते। सुद्धा अगदी खरपूस भाजून घेणे। आता आपण बडीशेप काढून शाजिरा भाजत आहोत।
त्या जिरा भाजून घेणे, भाजल्यामुळे त्यालाही छान चव येते। भाजून झालं आहे, आता आपण काळी मिरे, लवंग, दालचिनी तिन्ही भाजून घेणे, एकत्रच भाजून घेणे। आता आपलं हे भाजून झालं आहे, मटार सुद्धा थोडं भाजून घेणे, भाजल्यामुळे त्याला एकदम मऊ खुसखुशीतपणा येतो। मटार भाजून झाले आहेत, आता आपण भेंडी कसे चिरायचं ते तुम्हाला दाखवते। हे देठ काढणे व असे एवढे लांब लांब काढून असे चिरून घेणे, त्यात मसाला भरण्यासाठी सगळी भेंडी तुम्ही असं चिरून घेऊ शकता। तुम्हाला ज्या साईज मध्ये पाहिजे त्या साईज मध्ये तुम्ही चिरून घेऊ शकता। आता आपलं शेंगदाण्याचं कूट, परत तिळाचं कूट, खोबऱ्याचं कूट आणि थोडं वव्वा घालणे, वाटून बारीक वाटून वव्वा घालणे। वव्वामुळं खूप छान चव येते। वव्वा घालून झाल्यावर हळद घालणे, अर्धा चमचा हळद, व तुम्ही हिरवी मिरची घालू शकता, लाल मिरची घालू शकता। आता मी 2 चमचे मिरची घालत आहे, थोडा काळा मसाला घालणे, व हे कांदा, खोबर, आलं, लसूण, कोथिंबीर हे सगळं भाजून पेस्ट करून घेतलेलं आहे। हे घातल्यामुळं त्याला ओलसरपणा येतं आणि बाहेर निघत नाही भरल्यानंतर। पुदिना बारीक चिरून घेणे, पुदिन्यामुळे खूप छान चव येते भेंडीला व पचायला हलकं असतं पुदिना, त्यामुळं पुदिना तुम्ही घालू शकता। चवी पुरतं मीठ घालणे, आपण तेल गरम करत ठेवणे। आता हे व्यवस्थित कालून घेणे। हे मसाला ओला असल्यामुळं ओलसरपणा येतं व ते बाहेर येत नाही ओलं असल्यामुळं। कोथिंबीर, आलं, लसूण सगळं ते भाजून घेतल्यामुळं त्याला ओलसरपणा येतं।
त्यात थोडं तुम्ही तेल घालू शकता गरम करून. तेल घातल्यामुळे त्यात आतली बाजू अगदी व्यवस्थित दमून येऊ शकते. आता आपलं तेल गरम झालं आहे, एक दोन चमचे तेल घालले. आत भरल्यानंतर भेंडी छान दमून निघते. खूप छान चव येते. मध्ये बडीशेप ओवा असल्यामुळे जेवण करत असताना खूप छान स्वादिष्ट वाटतं. आणि घरच्या घरी तुम्ही झटपट करू शकता. आता आपली भेंडी ही अशी चिरून झाली आहे, त्यात असे भरणे. आता आपण तेलात मोहरी घालणे, थोडे जिरे घालणे. तुम्हाला कांदा पाहिजे असलं घालू शकता. काही जणाला कांदा आवडत नाही, त्यामुळं कांद्याऐवजी आलं लसणाची पेस्ट घालणे. आलं लसणाची पेस्ट घातल्यामुळे त्याला खूप छान चव येते. असं तुम्ही भेंडी करून घेऊ शकता. आता जिरे आपले लाल झाले आहेत. मी आता कोथिंबीरच्या मसाल्यात आलं लसणाची पेस्ट असल्यामुळे वरून घातले नाही. तुम्ही घालू शकता आलं लसूण पेस्ट. अगदी खूप म्हणजे खूप चविष्ट भेंडी होऊ शकते. त्याला तिळाचं तेल सुटतं, त्यामुळं मी तेल कमी घातलं आहे. असं भेंडी 10 मिनिटं झाकून दमून घेणे. आता आपली भेंडी अगदी व्यवस्थित मऊ झाली आहे. परतताना मटार मध्ये घालणे व नंतर थोडस गूळ सगळ्यात शेवटी का घालणे, तर त्याला खूप छान चव येते. आधी घातलं की गूळ करप्त व काळं होतं, त्यामुळं पूर्ण भाजी भेंडीची तयार झाल्यानंतरच गूळ घालणे. गुळामुळं त्याला खूप छान चव येते, हिमोग्लोबिन वाढतं. तर मी आत्ता गूळ घातले आहे. तुम्ही पाहता अगदी भेंडी तुम्ही असं दाबून पाहिलात तर एकदम मऊसुत झाली आहे. आता गुळाचं पाणी सुटलं आहे हे तुम्ही पाहू शकता. सगळ्यात शेवटी गूळ घालणे म्हणजे गूळ करपणार नाही. आता गॅस बंद करणे. आता आपली मसाला भेंडी तयार झाली आहे. अगदी झटपट होणारी रेसिपी आहे. मटार घातल्यामुळे अगदी दाणेदार दिसत. वरून थोडे डाळिंबाचे दाणे घालले, त्यामुळं त्याला खूप छान कलर येत. आणि खायला पण दाताखाली डाळिंब आल्यामुळे खूप छान दिसत, चवीलाही खूप छान लागत. आता मसाला भेंडी परतून तयार आहे. माझे व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा. मस्त खावा, स्वस्त राहा. अगदी डाळिंब घातल्यामुळे त्याला खूप छान कलर आला आहे. मटार पण घातलं आहे. गूळ सगळ्यात शेवटी घालणे.
त्यामुळे खूप छान चव येते. मसाला भेंडी तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता, चपाती बरोबर खाऊ शकता, नुसतं तोंडी पण लावू शकता. भातात जरी मिसळून खाल्ला अगदी मसाले भातासारखं लागतं. खूप चविष्ट मसाला भेंडी तयार झाली आहे.